तालुक्यातील आजनी खुर्द येथे आमदार विकास निधीतून 10 लाख रुपयांचा सिमेंट रस्त्यांचं भूमिपूजन समारंभ अहमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते पार पडले। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उमाजीराव मोरे, सरपंच गौहिनीनाथ एलगटे, कृषी उत्पन्न बाजार समिति सभापति शिवानंद हेंगणे, महेश अर्बन बँकेचे उपाध्यक्ष निवृत्तीराव कांबळे, जिल्हा परिषद सदस्य माधवराव जाधव, सिद्धी शुगरचे डायरेक्टर, युवा नेते सूरज पाटील, गंगाधर ताडमे, हरिभक्त पारायण बालाजी महाराज अजनीकर, माधवराव सरोदे, बळीराम मोरे, सत्यजित पाटील, गणेश चेबळे, चंद्रशेखर भालेराव, बाबासाहेब मोरे, मोहन पाटील, बाळासाहेब बेडदे, प्रशांत पाटील, विश्वनाथ जाधव यांच्यासह आदींची उपस्थिती होती। यावेळी आमदार बाबासाहेब पाटील यांचे पुत्र सूरज बाबासाहेब पाटील यांनी आजनी खुर्द येथील नागरिकांच्या वतीने वडील म्हणून नाही तर सामान्य नागरिक म्हणून आजनी खुर्द येथे मेथी फाट्यापर्यंत रस्त्याची दुरवस्था झाली असल्याने रस्ता दुरुस्त करून द्यावा अशी मागणी केली आहे। जिल्हा परिषद सदस्य माधवजी जाधव, महेश बँकेचे उपाध्यक्ष निवृत्ती कांबळे, आताच महाराजांनी जे बोलले, महाराज 10 लाखाचं जे काम आहे हे तर आहेच आहे, जे तुम्ही जेवढी मागणी केली आमदार साहेब, जेवढा मागणी तुमची जेवढी म्हणले महाराज ते निश्चितप्रमाणे ते करतीलच। तुम्ही आता म्हणला की आतापर्यंत जे तुमचे जिल्हा बँकेचं जे होतं ते पहिल्यांदा तुमचीच यादी पहिल्यांदा केली, मला पण माहिती आहे, मी वडील म्हणून बोलत मुलगा म्हणून बोलत नाही, जे होतंय ते करतात आणि तुमच्या जेवढ्या अडचणी असतील, हो बाबा मी आता आलोय त्या रोडला, रस्ता खराब आहे, आमदार साहेब मला पण वाटतंय हे रोड व्हायला पाहिजे, जे आहेत आणखी बरेचसे आहेत काम ते होतील हळूहळू, पण रोड निश्चित। धर्मपाल सरोदे, MCN न्यूज, अहमदपूर।